मुंबई लोकल सद्यस्थितीत केवळ अत्यावश्यक सेवेतल्या कर्मचाऱ्यांसाठीच धावत असून इतर प्रवाशांना लोकलमध्ये कधी प्रवेश मिळणार याची प्रतीक्षा आहे. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लोकलबाबत एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. देशभरात लॉकडाऊन उघडण्याचे निर्णय घाईघाईत घेतले जात असले तरी महाराष्ट्रात अशा घाईगडबडीत निर्णय घेतले जाणार नाहीत असं सांगत पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी लोकलसाठी आणखी काही काळ वाट पाहावी लागेल असे संकेत दिलेत. म्हणजे लोकल सुरू करण्यासाठी त्यांनी अजूनही रेड सिग्नलच दाखवलाय. ते ठाण्यात बोलत होते. साधारणतः जून पासून पुनश्च अजून मिशन बेगीन लागेल. इतर सर्वांनी म्हणजे मी जगभरच बोलतोय ज्या काही गोष्टी कदाचित घाई गडबडीने केल्या असतील महाराष्ट्र मात्र असं करणार नाही. कारण ज्या ज्या गोष्टी आपण ओपन केल्या त्या पुन्हा बंद करण्याची वेळ येणार नाही याची दक्षता घेऊन आपण या सगळ्या गोष्टी करतो आहोत. बऱ्याचशा गोष्टी आपण ग्रामीण भागात असेल किंवा इतर शहरांमध्ये असेल उघडायला परवानगी दिलेली आहे. पण जे करता येणे शक्य नाही ते करता येणे शक्य नाही आणि त्याची उघडण्याची खात्री पटल्याशिवाय त्या गोष्टी एवढ्या आपण उघडू शकणार नाही.